नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या खारकोपर ते उरण अशा रेल्वे मार्गाची उभारणी ही सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करून रेल्वे आणि सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु उरण, द्रोणागिरी, न्हावाशेवा आणि रांजणपाडा या 4 रेल्वे स्थानकांचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याने पावसाळ्यात गळती लागल्याने प्रवाशांवर जलाभिषेक होत आहे. या कामांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. रेल्वे स्थानकांचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याने सध्या बांधकाम ढासळू लागलंय. आरसीसी स्लॅबला, पत्रा शेडला पाण्याची गळती लागली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांना बकाल स्वरूप प्राप्त झालंय. कर्जत खोपोली महामार्गावर अंजरुण गावच्या हद्दीत कोकण मॅरेज हॉल समोर एका दुचाकीनं समोरील कारला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील कमळ सोळंकी राहणार कर्जत अमराई आणि वेदांत बोराडे राहणार वडवली हे दोघे 17 वर्षीय अल्पवयीन गंभीर जखमी झाले असून दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. दुचाकी स्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने उभ्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय. दोघा जखमी तरुणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. रोहा तालुक्यात गेले 2 दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय. रोहा परिसरातील कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहतीये. नदीनं धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जुन्या पुलावरून सध्या तरी वाहतूक आणि रहदारी बंद करण्यात आली आहे. अशातच पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावं, सतर्क राहावं अशा सूचना रोहा नगर परिषद आणि रोहा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात 2 वाहनांचा भीषण अपघात झालाय. पुण्याहून मुंबईकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोनं समोरील धावत्या साखरेच्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. बोरघाटात फुडमॉल जवळ तीव्र उतारावर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोतील केबिनमध्ये अडकून चालक आगीच्या भक्षस्थानी पडला. भडकलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुसळधार पावसामुळे नागोटणे रोहा मार्गावरील भिसेखिंडीत दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवानं पहाटेच्या वेळेत या मार्गावर वाहतूक कमी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, मात्र काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. दरड कोसळलेले घटनास्थळ रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असले तरी नागोटणे पोलिसांनी देखील हजर होत मदत कार्यात सहभाग घेतला. पनवेलमध्ये सागर रक्षक, ग्राम रक्षक, मच्छीमार बांधवांच्या प्रबोधनासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आयोजित भव्य मेळावा पार पडला. नवी मुंबईला 104 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानिक नागरिक आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संवाद घडावा हे मेळाव्याचं उद्दिष्ट होतं. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सागरी सुरक्षेचं महत्व पटवून देताना पोलीस मित्रांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देण्याचं आवाहन केलं. यावेळी पोलिसांना सहकार्य करणाऱ्या सागर बांधवांचा सन्मान करण्यात आला. कर्जत तालुक्यात मागील 2 वर्षांपासून ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. क्षुल्लक कारणावरून अनेक वेळा लाईट जात असते. कर्जत महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत अॅडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं कर्जत शहरात मुकमोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा निघालेल्या या भव्य मुकमोर्चात मुसळधार पाऊस असूनही हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाची दखल घेत निवेदन स्वीकारलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.